हा मित्रांनो, प्रश्न काय विचारलाय आपल्याला? दोन नाणी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. कोणती संभाव्यता काढायचं आहे बघा. कमीत कमी एक छापा मिळणे आणि एकही छापा न मिळणे, या दोन घटनांची आपल्याला काय करायचं आहे, संभाव्यता काढायचं आहे. पहा तर मग संभाव्यता कसं काढायचं. संभाव्यता काढण्यासाठी आपण अगोदर काय करूया, नंबर ऑफ नमुना अवकाश तयार करून घेऊया. नमुना अवकाश बघा काय म्हणलं आहे, घटना काय बघा. दोन नाणी फेकली असता, दोन नाणी फेकली असता नमुना अवकाश काय होईल. हेड 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 टेल टेल हेड आणि टेल टेल. दोन नाणी फेकली असता हा नमुना अवकाश तयार होईल. तर नंबर ऑफ यस किती आहे बघा. नंबर ऑफ यस म्हणजे या नमुना अवकाशामध्ये किती घटक आहेत. नंबर 1, 2, 3, 4. तर या नमुना अवकाशामध्ये 4 घटक आहेत, म्हणून नंबर ऑफ यस किती आलं, 4. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणलं बघा, कमीत कमी एक छापा मिळणे या घटनेची आपल्याला संभाव्यता अगोदर काढून घेऊया. मी काय म्हणतो, समजा घटना ए ही कमीत कमी एक छापा मिळणे आहे. आलं का लक्षात, ए ही घटना कमीत कमी एक छापा मिळणे आहे. ए ही घटना आपण संत स्वरूपामध्ये लिहूया. आता कमीत कमी एक छापा म्हणजे कमीत कमी एक यच असायला पाहिजे. कमीत कमी एक यच असायलाच पाहिजे. दोन यच असले तरी चालतील, कमीत कमी एक यच असायला पाहिजे. दोन असले तरी चालतील, एकच्या पुढं कितीही. ठीक आहे, कमीत कमी एक यच आहे का, आहे ना, दोन यच आहे. दोन यच असले तरी चालेल. यच यच याच्यामध्ये यच आहे का, हो आहे. याच्यामध्ये यच आहे का, हो आहे. याच्यामध्ये यच आहे का, नाही, म्हणजे हे चालणार नाही आपल्याला. म्हणून आता बघूया, आता नंबर ऑफ ए काढूया आपण. म्हणून नंबर ऑफ ए, तर नंबर ऑफ ए किती घटक आहेत बघा याच्यामध्ये, 1, 2, 3. नंबर ऑफ ए आलेला आहे 3. आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ पी काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे, संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता म्हणजेच पी ऑफ ए. आपल्याला काय करायचं आहे, पी ऑफ ए काढायचा आहे मित्रांनो. तर पी ऑफ ए काढण्यासाठी माझ्याकडे सूत्र आहे, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ यस. ए या घटनेची संभाव्यता काढायचं आहे. संभाव्यता पी ऑफ ए काढण्यासाठीचं सूत्र आहे एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. ठीक आहे, तर पहा, हे पी ऑफ ए जशास तसं, बरोबर चिन्ह जशास तसं, एन ऑफ ए बघा किती आहे, 3. एन ऑफ एस हे बघा, एन ऑफ एस आपल्याकडे आपण काढलेलं आहोत एन ऑफ एसची किंमत किती आहे, 4. एन ऑफ एस किती आहे, 4. म्हणजेच काय म्हणलं बघा, घटना ए ही कमीत कमी एक छापा मिळणे आहे. तर एक छापा मिळण्याची संभाव्यता किती आलेली आहे, 3/4. याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, एकही छापा न मिळणे या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायचं आहे. पहा तर मग एकही छापा न मिळणे संभाव्यता कसं काढता येईल. मी काय म्हणतो, समजा घटना बी ही एकही छापा न मिळणे आहे. घटना बी ही एकही छापा न मिळणे आहे. बी घटना आपण काय करूया, संच स्वरूपात लिहूया. पहा तर मग याच्यामध्ये एकही छापा आपल्याला नको. छापा म्हणजेच एकही यच आपल्याला नको आहे. यच एकही चालणार नाही. एकही छापा न मिळणे, एकही यच चालणार नाही. ह्याच्यामध्ये यच आहे हे चालणार नाही आपल्याला. ह्याच्यामध्ये यच आहे हे चालणार नाही. ह्याच्यामध्ये यच आहे नको. याच्यामध्ये यच नाही हे आपल्याला चालेल. घेऊन टाकतो मी इथं टी टी. तर नुसतं आपल्याला बी काढायचं नाही, तर अगोदर आपण काय करूया, नंबर ऑफ बी किती आहेत बघूया. याच्यामध्ये किती घटक आहेत, एकच घटक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, या घटनेची संभाव्यता काढायचं आहे. घटनेची संभाव्यता म्हणजेच काय, पी ऑफ बी काढायचं आहे. पी ऑफ बीचं सूत्र आहे आपल्याकडे एन ऑफ बी भागिले एन ऑफ यस. तर एन ऑफ बी आहे मित्रांनो आपल्याकडे किती, 1. एन ऑफ एस
एन ऑफ एस हे बघा एन ऑफ एस आपल्याकडे आहे, एन ऑफ एस किती आहे 4, एन ऑफ एस इथं लिहून टाकूया आपण एन ऑफ एसच्या ठिकाणी एन ऑफ एस 4. तर पी ऑफ बी आलेलं आहे किती 1/4, म्हणजेच एकही छापा न मिळण्याची संभाव्यता किती आलेली आहे 1/4. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, एका पेटीत 15 तिकिटे आहेत, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे, त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. दोन घटनांची आपल्याला संभाव्यता काढायचं आहे. पहिली घटना आहे समसंख्या असणे, दुसरी आहे संख्या 5 पटीत असणे. तर मी अगोदर काय करतो, एका पेटीमध्ये 15 तिकिटे आहेत म्हणले, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक अंक लिहिलेला आहे, म्हणून याच्यावरून मी नमुना अवकाश काढून घेतो. बघा ना नमुना अवकाश कसं काढायचं, 15 तिकिटे आहेत, प्रत्येक तिकिटावर 1, 2, 3, 4 असा नंबर लिहिलेला आहे. पहिल्या तिकिटावर 1, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 3, चौथ्यावर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. 15 तिकिटे आहेत म्हणून याच्यावरून नंबर ऑफ एन ऑफ एस तयार होईल आपल्याकडे. एन ऑफ एस म्हणजे किती घटक आहेत टोटल याच्यामध्ये, घटक आहेत या संचामध्ये टोटल घटक आहेत 15, म्हणजेच एन ऑफ एस किती आलं 15. आता आपल्याला काय करायचं आहे, मी या घटनेची संभाव्यता काढण्याचा प्रयत्न करतो. काय घटना समसंख्या असणे आहे, मी असं लिहितो. समजा ए ही घटना समसंख्या असणे आहे, ठीक आहे, कार्डावरील संख्या समसंख्या असणे आहे. तर बघा ए घटना कशी तयार होईल, या नमुना अवकाशामधले फक्त समसंख्या आपल्याला निवडायच्या आहेत. समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला 2 भाग जाते, किंवा थोडक्यात आपण सोप्या पद्धतीने असं म्हणूया 2 च्या पाड्यातील संख्या किंवा 2 भाग जाणाऱ्या संख्येला आपण काय म्हणूया, समसंख्या. फक्त या संचामधलेच समसंख्या निवडायच्या आहेत, जसं की 2, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6, 8, 10, 12, 14. हे आहे, हे तयार झालं ए ही घटना. ए या घटनेवरून नंबर ऑफ ए काढून घेऊया. नंबर ऑफ ए किती घटक आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. नंबर ऑफ ए 7. नुसतं आपल्याला नंबर ऑफ ए काढायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे, पी ऑफ ए काढायचं आहे. पी ऑफ ए काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे n(a)n(s), ठीक आहे. तर हे पी ऑफ ए जशास तसं बरोबर चिन्ह जशास तसं n(a)n(a)ची किंमत आहे पहा किती 7, n(s)n(a)ची किंमत आहे पहा किती 15. तर मित्रांनो, ही झाली संभाव्यता कशाची, घटना ही समसंख्या असणे, समसंख्या असणाऱ्या घटनेची संभाव्यता किती आलेली आहे 7/15. याच्यानंतर दुसरं प्रश्न आपल्याला विचारलं होतं पहा, संख्या 5 पटीत असणे, संख्या 5 पटीत असण्याची संभाव्यता आता आपण काढूया. मी असं लिहितो, बी ही घटना संख्या 5 पटीत असणे आहे. आलं का लक्षात, मी काय करतो, समजा बी ही घटना आहे 5 पटीत संख्या असणे अशी आहे, तर बी हा संच आपण अगोदर तयार करून घेऊया, बी ही घटना तयार करून घेऊया. तर या नमुना अवकाशमधले 5 पटीतील संख्या म्हणजे 5 पाड्यातील संख्या शोधायचं आहे. जसं की बघा 5, त्याच्यानंतर आहे 10, 5 पाड्यातील किंवा 5 पटीतील, त्याच्यानंतर आहे 15. फक्त नमुना अवकाशमधले याच्यामधल्या संख्या निवडा. तर नंबर ऑफ बी आपल्याकडे तयार झालेली आहे, बी ही घटना तयार झालेली आहे. त्याच्यावरून मी काय करतो, नंबर ऑफ बी काढून घेतो. नंबर ऑफ बी इथेच बघा, याच्यामध्ये घटक 1, 2, 3, नंबर ऑफ बी आलेले आहे 3. तर आपल्याला काय करायचं आहे, पी ऑफ बी संभाव्यता काढायचं आहे बी घटनेची. पी ऑफ बी बरोबर सूत्र आहे n(b)n(s), ठीक आहे. याच्यासमोरच इथं लिहितो मी उत्तरेचं, एन ऑफ बी आहे पहा किती 3, एन ऑफ एस मित्रांनो आपल्याकडे आहे पहा एन ऑफ एस, हे बघा एन ऑफ एस किती आहे 15. लिहून टाकतो, ही आलेली आहे संभाव्यता कशाची, 3/15 ही संभाव्यता आलेली आहे. 3/15 कशाची,
5 च्या संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता किती आलेली आहे? 3/15।